नमस्कार. दूरदर्शन सह्याद्रीच्या रंगा येई वो या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर रंगा येई वोच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा असा हा आजचा अत्यंत महत्त्वाचा आणि भाग्याचा असा दिवस आहे. म्हणजे त्या ओळी आपण ऐकलेल्या आहेत की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, किंवा सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. तर या ओळींच्या साक्षात्काराचा असा हा आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मला अगदीच माहिती आहे की मागच्या भागापासून मी तुमची फारच उत्सुकता वाढवलेली आहे. तर आजच्या भागाचं जे औचित्य आहे ना, ते तुम्हाला सांगितल्याखेरीज मलासुद्धा राहत नाही आहे. काय आहे नक्कीच सांगते. जवळपास 2.5 वर्षांच्या अथक परिश्रमातनं मिळालेली आजच्या दिवसाची फलश्रुती आहे. अर्थातच तुम्हा मायबाप रसिकांच्या उदंड प्रतिसादाशिवाय हे काही शक्यच होऊ शकलं नसतं. यासोबतच कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले प्रतिभावंत कलाकार त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. हे सगळं कशासाठी किंवा काय आहे सांगते. आज रंगा येई वोचा आजचा हा 100वा भाग आहे. म्हणजे 100 भागांचा हा टप्पा आज आपण पूर्ण करतो आहोत. खरोखरच आजचा हा जो दिवस आहे तो म्हणजे आनंद, अभिमान, औत्सुक्य, सगळं सगळं काय. तर तुमच्याही मनामध्ये उत्सुकता असेल ना की आजच्या भागातली पाहुणी कलाकार कोण आहे. तर मी असं सांगेन की हिंदी चित्रपट मालिका क्षेत्रामधली ती एक प्रतिभासंपन्न, अभिनय संपन्न अभिनेत्री आहे. पण तिची आणखीन एक वेगळी ओळख म्हणजे ती तितकीच उत्कृष्ट चित्रकार देखील आहे. स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता सिन्हा हिचं. श्वेता, मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. आज 100वा एपिसोड आहे तर फार स्पेशल दिवस आहे आणि रंगा येई वोच्या पूर्ण टीमला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. आज मला फार आनंद होतो ह्या गोष्टीचा दीप्ती की आजच्या 100व्या एपिसोडमध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. आम्हाला सुद्धा खूप छान वाटतंय. श्वेता, तू नेहमीप्रमाणे इतकी प्रसन्न, सुंदर आणि छान दिसतेस. पण यासोबतच म्हणजे एक कला म्हणून तू जे चित्रकारिता जपलेली आहेस, तर तुझ्यातला म्हणजे अभिनयासोबतचा हा पैलू सुद्धा आम्हा सगळ्यांना समजून घ्यायचा. मला एक सांग की तू रंगाचे यापूर्वीचे एपिसोड पाहिलेले आहेस का? हो हो, नक्कीच पाहिले. त्यामुळे खूप छान कलाकार आजवर सहभागी झालेले आहेत आणि तू सुद्धा अभिनेत्री म्हणून आम्हाला माहिती आहेस, पण चित्रकार म्हणून सुद्धा आज आम्हाला कळणार आहेस, त्याचं सुद्धा एक औत्सुक्य किंवा उत्सुकता आहे. नक्कीच. श्वेता, मला सांग की तुला तुझ्यातल्या चित्रकाराचा साक्षात्कार कधी झाला? ॲक्च्युली चित्रकार म्हणून मी लहानपणीच, म्हणजे मी पुष्कळ कॉम्पिटिशन्समध्ये ऑलरेडी बक्षिसं जिंकले होते. बर. आणि त्यामुळे मला जो एप्रिसिएशन मिळाली सगळ्यांकडनं, तर त्यामुळे मला खूप आनंद व्हायचा. आणि कोणाला एप्रिसिएशन नको असते, सगळ्यांनाच हवी असते, सगळ्यांना एनकरेजमेंट ही हवीच असते. तर खूप छान वाटायचं. आणि त्याच्यामुळे काय झालं की मला त्या गोष्टीसाठी एनकरेजमेंट मिळत गेली. इवन माय पेरेंट्स, दे वर ऑल्सो कायम प्रोत्साहन. नक्की नक्कीच. माझे पेरेंट्सने यांनी पण नक्कीच मला खूप प्रोत्साहन द्यायचे, ते आई वडील दोघंही. आणि इवन जेव्हा मी कॉम्पिटिशन्समध्ये पार्ट घ्यायची कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, त्यामुळे मला बक्षीस मिळायचे. आणि त्यामुळे मला असं वाटायचं की हो, आय एम गुड इन इट, सो आय शुड टेक इट फर्दर. आणि त्यामुळे मी त्याच्यात काही ना काही करत गेले. आणि दॅट इज ऑल अबाउट इट. आय जस्ट डिड नॉट कीप इट टिल पेंटिंग, आय टूक इट टू क्ले मॉडलिंग ऑल्सो. अँड आय लर्न डिफरंट टाईप्स ऑफ आर्ट्स. असं नाही आहे की मला एकच टाईपचं आर्ट हे मी करत गेले. म्हणजे मी जसं पेंटिंग शिकले, त्याच्यानंतर मग मी क्ले मॉडलिंगसुद्धा शिकले. इवन आफ्टर मॅरेज अँड इवन नाव, मी आताही मला काही नवीन टाईपचं काही आर्ट दिसलं तर मी त्याला शिकायचा प्रयत्न करते. किती छान गोष्ट आहे ग श्वेता ही, की कायम काहीतरी नवीन करावं असं वाटणं किंवा काहीतरी नवीन शिकावं असं वाटणं हे आपल्या जगण्याला सुद्धा खूप सुंदर करत असतं ना गं.
बिल्कुल बिल्कुल खरंच बोललीस दीप्ती तू. आणि त्यामुळे काय होतं ना की आपल्याला एक मानसिक सुख पण मिळतं. आणि आर्ट ही इट्सेल्फ अशी वस्तू आहे की ज्याला तुम्ही जेव्हा करता त्यामुळे तुम्हाला एक मेंटल पीस म्हणतात त्याला ती मिळते. आणि त्यामुळे तुम्ही ॲक्च्युली यू फाइंड युअर इनर सेल्फ. आणि त्यामुळे काय असतं की तुम्ही जेवढ्या मनाने ती वस्तू करता तेवढी ती सुंदर निघते. अगदीच अगदी. सो दॅट इज आय थिंक दॅट इज द मंत्रा बिहाइंड इट की तुम्ही जितकं मन टाकाल इवन फॉर इन्स्टन्स कुकिंग म्हणा किंवा काही पण म्हणा तुम्ही जितक्या मनाने कराल तेवढं ती वस्तू सुंदर बनेल. सो आय बिलीव इन इट. आणि मी पूर्ण मन म्हणजे मनपूर्वक सगळं करते त्यामुळे ते खूप छान निघून येतं आणि तेवढंच मला एप्रिसिएशन मिळतं. वा खूप गोष्टी आहेत श्वेता की चित्रकारितेमध्ये सुद्धा की अगदी लहानपणापासून जसं तू म्हणालीस की तुला ॲप्रिसिएशन मिळालं मग तू असं ठरवलंस का की पुढे गेल्यानंतर मला हाच विषय अभ्यास म्हणून शिकायचा आहे असं काही झालं का तुझ्या बाबतीत? ॲक्च्युली मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा ॲक्च्युली दॅट इज अ स्टेज वेन यू आर सो कन्फ्युज्ड की काय क्षेत्र निवडायला पाहिजे. सो आय वॉज गुड इन पेंटिंग आय वॉज गुड इन आर्ट. सो फाईन आर्ट्स मला एक होतं की म्हणजे मनामध्ये की हां नक्कीच की मला करायचं आहे बट देन आय वॉज नॉट शुअर की त्याचं काय करिअर ऑप्शन्स आहे पुढे. सो आय वॉज रिअली कन्फ्यूज आय वॉन्टेड टू बिकम एन एअर होस्टेस ऑल्सो. तुझी उंची सो देयर वर सो मेनी थिंग्स ॲज अ टीनेजर ॲज अ कॉलेज गोईंग यू थिंक अबाउट सो मेनी थिंग्स की मला हे बनायचं मला हे बनायचं अँड देन थिंग्स फॅसिनेट यू ऑल्सो. तुम्ही पुष्कळ लोकांना पाहता ॲज अन आयडल तर तुम्हाला असं वाटतं की अरे हिची लाईफ किती छान आहे सो आय वॉन्ट टू बिकम लाईक हर. सो समवेअर ऑफ दी अदर आय हॅड नेवर थॉट ऑफ बिकमिंग एन ॲक्टर अपॅरेंटली बट या बट बिकमिंग एन आर्टिस्ट आय हॅड थॉट ऑफ बट देन आय डोंट नो थिंग्स डीड नॉट टर्न दॅट वे. आणि मी लग्नानंतर सुद्धा आय डीड जर्नलिझम बिकॉज काय काय म्हणजे बघ ना चित्रकारिता म्हणू नको त्यानंतर आता तू क्ले वर्क सुद्धा ते तो एक वेगळा भाग आहे आणि एकदम जर्नलिझम आणि आता तू आर्टिस्ट म्हणजे ॲक्टर आहेस हे काय आहे? सो ॲक्च्युली वाय जर्नलिझम आय टेल यू आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ लाईक पीपल हू हॅव स्टडीड अ लॉट. सो यू मस्ट हॅव हर्ड अबाउट डॉक्टर श्रीकांत जिचकार. ही वॉज अ व्हेरी गुड फॅमिली फ्रेंड अँड माझ्या वडिलांशी खूप क्लोज होते ते. सो त्यांचं खूप मोठं योगदान आहे माझं लग्न जुळून आणण्यामध्ये. बरं. अँड सो आय वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ लाईक ही वॉज व्हेरी वेल एज्युकेटेड. तर मग मला पण असं वाटायचं की नाही आता म्हणजे लग्न झालं तर काय झालं तुम्ही आताही अभ्यास करू शकता देर इज नो एज ऑफ गेटिंग एज्युकेशन. ओके सो आफ्टर मॅरेज ऑल्सो माय एज्युकेशन डीड नॉट स्टॉप अँड आय डीड माय पोस्ट ग्रॅज्युएशन इन मास कम्युनिकेशन अँड देन ॲक्च्युली वॉट हॅपन दॅट आय डीड लॉट ऑफ थिंग्स आय डीड फॅशन डिझायनिंग ऑल्सो. सो आय डिझाईन माय ओन ड्रेसेस ऑल्सो. सो तुम्ही वेगळा आणि खूप छान ड्रेस. थँक्यू सो मच दीप्ती. सो आय जस्ट वॉन्ट टू से वन थिंग की तुम्ही जितकं पण एज्युकेशन आणि नॉलेज घेता लाईफमध्ये ते तुम्हाला कुठे ना कुठे कामी येतं. बरोबर. इट डझंट गो वेस्टेड. सो लाईक आय सेड आय हॅव डन फॅशन डिझायनिंग तर ते माझ्या आताही कामी येतं. आय कॅन डिझाईन माय ड्रेसेस माय किड्स ड्रेसेस माय पीपल्स ड्रेसेस. सो ते कधी वेस्ट नाही जात. आणि मग आर्ट यू नो इवन इफ आय एम एन ॲक्टर सो वॉट आय व्हेनेव्हर आय एम फ्री त्यावेळेला मी माझा आर्टिस्ट बाहेर येतो आणि मी आपली पेंटिंग आणि माझं क्ले आयडलिंग वगैरे सुरू करून देतो. वा वा वा. पेंटिंगसाठीची अशी कुठली एक खूप आवडती जागा आवडती वेळ असं किंवा आवडती शैली असं काही आहे का श्वेता? सो लाईक आय टोल्ड यू की पेंटिंगसाठी आवडती जागा किंवा आवडती वेळपेक्षा युअर माइंडसेट शुड बी देअर. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि तुमचं माइंड फ्री असायला पाहिजे या गोष्टींसाठी आणि यू शुड बी रिअली मेंटली फाईन अँड ॲट पीस. सो त्यावेळेला तुम्ही खूप सुंदर पेंटिंग करू शकता अँड देन यू कॅन इमॅजिन अबाउट द थिंग्स यू हॅव टू पेंट. तुम्हाला काय बनवायचं आहे तुम्हाला खूप विचार करावा लागतो. कोणतीही सुंदर वस्तू घडवून आणण्यासाठी तुम्हाला तुमची विचारशक्ती जी म्हणतात ती खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. तर अनलेस अँड अंटिल यू थिंक अबाउट इट अँड यू डोंट हॅव अ डेफिनेट विजन अबाउट इट द थिंग कांट हॅपन. सो माझं असं म्हणणं आहे की तुमचं मेंटल स्टेट शुड बी व्हेरी गुड अँड यू शुड बी ॲट पीस अँड यू शुड नो वॉट यू हॅव टू डू. सो दॅट इज ऑल अबाउट इट.
नाही, खूप छान सांगितलं श्वेता. पण काय होतं ना की आपलं शहरातलं आपण आपलं लाईफ बघितलं तर ते इतका गडबड इतकी गोंधळाचं आहे, तर हे कसं जमवून आणतेस तू? म्हणजे ही मनाची शांतता, एकाग्रता, आणि कधी काम नसताना आपण रिलॅक्स राहावं असं काहीही तुला वाटत नाही तर काहीतरी करावं असं वाटतं? ॲक्च्युली मी जितकं विचार करते ना त्याच्यापेक्षा फार कमी वस्तू बनवल्या आहे मी. कारण यु नो लाईक यू सेड, आजकालच्या म्हणजे वेळेमध्ये धकाधकीचं झालं. बिलकुल, मुलांचं सगळं पाहायचं असतं, फॅमिलीजचं सगळं पाहायचं असतं, सगळ्यांचंच सगळं पाहायचं असतं. आणि देन आफ्टर डुईंग सो मेनी आवर्स ऑफ वर्क, देन हाऊ कॅन वन मॅनेज ऑफ डुईंग आर्ट अँड ऑल दॅट. सो येस, वेन एव्हर आय एम नॉट ॲक्टिंग, बिकॉज दॅट इज देअर की म्हणजे 12-12 तास जर तुम्ही काम करताय, ऑब्व्हियसली यू कांट डू समथिंग लाईक आर्ट, बिकॉज आर्ट नीड्स लॉट ऑफ टाईम अँड लॉट ऑफ पेशन्स. तर समजा तुम्ही ॲक्टिंग करताय, तुम्ही शूट करताय, त्यावेळेला मी काय करायचे की ज्या दिवशी माझे जास्त सीन्स नाही असायचे त्या दिवशी मी काय करायचे की माझ्या मेकअप रूममध्ये तासन तास आपले जे वेस्ट होतात त्यांना असं वाया जाऊ देण्यापेक्षा, बिकॉज आय हेट वेस्टिंग टाईम अँड आय एम अ पर्सन हू लाईक्स डुईंग समथिंग ऑर दी अदर वेन एव्हर आय एम फ्री. कारण मला खाली पिली राहायला आवडत नाही, सो आय एम डुईंग समथिंग ऑर दी एल्स, ऑर इदर आय एम कुकिंग समथिंग ॲट होम, काहीतरी क्रिएटिव्ह करायला आवडतं, ऑर आय एम डुईंग पेंटिंग, ऑर आय एम ॲक्टिंग ऑन द स्क्रीन, ऑर आय एम शूटिंग. बरोबर. सो दॅट इज व्हॉट. सो मी जसं सांगत होते दीप्ती की वेन एव्हर आय यूज टू गेट लॉट ऑफ टाईम इन माय मेकअप रूम, तेव्हा मी आपलं कॅनव्हस घेऊन जायचे सेटवर आणि त्यावेळेला मी आपलं काही स्केचिंग करायचे किंवा मी आपलं काहीतरी पेंटिंग वगैरे काहीतरी आपलं करत बसायचे इन्स्टेड ऑफ वेस्टिंग टाईम, यु नो. सो खूप शिकण्यासारखं आहे. आय नो यू कॅन डू समथिंग रादर दॅन वेस्टिंग टाईम. खूपच छान. आता हे सगळं चित्रकारितेबद्दल तू सांगितलेलं आहे, पण तुझे आता आर्टवर्क म्हणजे जे क्ले बद्दल सांगत होतीस ते एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे ते जरा डिटेल मध्ये सांग. नक्कीच. सो दॅट इज समथिंग कॉल्ड व्हायटिंग क्ले अँड इट इज अ सिम्पल मटेरियल विच यू कॅन गेट ॲट एनी हार्डवेअर शॉप. ते ॲक्च्युली आपण मिक्स करतो 2-3 वस्तूंसोबत अँड यू प्रिपेअर अ डव लाईक थिंग, म्हणजे आपलं जे कणिक असतं ना तसं तुम्ही एक प्रिपेअर करता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यापासून लाईक इट इज अ मॅजिकल थिंग. यू कॅन प्रिपेअर वॉट एव्हर यू कॅन थिंक ऑफ, यु नो, इन द होल वर्ल्ड. तुम्ही फ्रूट्स बनवू शकता, लाईक आय हॅव मेड फ्रूट्स विच पीपल हॅव थॉट टू बी ट्रू, म्हणजे असं तुम्हाला कळणार नाही की रिअल फ्रूट्स कोणते आणि क्लेचे फ्रूट्स कोणते. एका छोट्याशा विश्रांतीनंतर दूरदर्शन सह्याद्रीच्या रंगा येईवो या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मुलाखतीतला एक मन मोकळा दिलखुलास रंग आपण अनुभवतो आहोत आणि त्यासाठी आपल्या समवेत आपली एक लाडकी अभिनेत्री आहे जिचं नावच श्वेता आहे. अशी हिंदी चित्रपट क्षेत्रातली, मालिका क्षेत्रातली आपली आवडती अभिनेत्री. स्वागत करूया श्वेता सिन्हा हिचं. श्वेता, पुन्हा एकदा तुझं विश्रांतीनंतर मनपूर्वक स्वागत. थँक्यू दीप्ती. श्वेता, मला सांग की लहानपणापासूनच तू अभिनय करत होतीस का? की हो. जर्नालिझमचं तर आत्ताचं तू म्हणालीस, पण काय ते दिवस काय होते तुझे? ऍक्च्युली लहानपणापासून कसं ना की आम्ही सुट्ट्यांमध्ये आपल्या काकांकडे राहायला जायचो. सो काकांचं घर फार मोठं होतं नागपूरला आणि आम्ही सगळेच भाऊ बहिणी तिकडे जमा व्हायचो आणि तिकडे आम्ही स्क्रिप्ट लिहायचो, म्हणजे आम्ही भाग वाटून घ्यायचो, कोणी स्क्रिप्ट लिहिलंय, कोणी कॅमेरा, आणि असं करून आम्ही नाटकं तयार करायचो. सो इंटरेस्ट तेव्हापासूनच होता. सो वी यूज टू शूट मेनी प्लेज आणि असे स्क्रिप्टेड असे काही प्लेज होते ते आम्ही स्टोरी वाईज बनवायचो आणि ते रेकॉर्डिंग्स आजही आमच्याकडे आहे अँड व्हेनेव्हर वी गेट टाईम सो ते आम्ही पाहतो आणि फार आम्हाला आनंद होतो त्या गोष्टींचा, बिकॉज दे आर मेमरीज. अरे किती छान. सो आता सगळे मोठे झाले आणि सगळे आपापल्या म्हणजे फील्ड्समध्ये बिझी आहे,
कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, माझी बहीण डॉक्टर आहे. सो वेन एव्हर वी सी दोज व्हिडिओज तर आम्हाला ॲक्च्युली असं रिअलाईज होतं की ते जे बालपण होतं जे आम्ही जगलो आहे ते आजकालची मुलं नाही जगत. आजकालची मुलं तुम्हाला फोनवर दिसतील जास्त करून किंवा व्हिडिओ गेम्स. सो एव्हरीथिंग इज बिकम व्हेरी डिफरंट नाव. म्हणजे आपण म्हणू शकतो की टेक्नॉलॉजी आपल्यावर हावी झालेली आहे. सो वी रिअली एन्जॉईड आर चाइल्डहूड आणि आम्ही ॲक्च्युली वी हॅव क्रिएटेड सच ब्युटिफुल मेमरीज इन द फॉर्म ऑफ दोज स्किट्स अँड प्लेज. सो त्याचा मला फार अभिमान वाटतो आणि त्या गोष्टीला मी पुढे घेऊन गेले आणि मी ॲक्टर बनले याचा म्हणजे ॲक्च्युली आय हॅड नेवर इमॅजिन्ड आय विल बिकम अन ॲक्टर. दॅट इज द पॉईंट विच आय वॉन्टेड टू टेल यू. कारण सगळंच बनायचं होतं पण ॲक्टरचा विचार नव्हता केला. बट दॅट को इन्सिडेंटली हॅपन्ड. काय होतं ते म्हणजे? सो मी फार लेट सुरुवात केली. माझे मुलं झालेले होते तोपर्यंत फक्त विचारच करत गेले की हां करायचं आहे, काहीतरी करायचं आहे. बिकॉज आय यूज टू डू मॉडलिंग वेन आय वॉज डुईंग फॅशन डिझायनिंग. सो आय पार्टिसिपेटेड इन अ ब्युटी कॉन्टेस्ट विच आय अपॅरेंटली वन आणि मला माहितीच नव्हतं की मी जिंकणार आहे ते. सो म्हणतात ना आपण की नशिबाचा पण एक खेळ असतो. सो यू नेव्हर नो व्हॉट इज डिस्टाइंड फॉर यू. सो मी ते जिंकली सुद्धा आणि त्याच्यानंतर आय नेव्हर थॉट दॅट आय विल बिकम एन ॲक्टर. कारण मी ॲक्टिंग शिकले नव्हते कधी. सो वेन आय बिकम अ मदर ऑफ टू आणि माझी लहान लहान मुलं होती अँड वी शिफ्टेड टू मुंबई. सो दॅट इज द टाईम वेन आय थॉट दॅट मुंबईला सगळे सिटी ऑफ ड्रीम्स म्हणतात आणि ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट होता असं नाही की नव्हता. बट आय डिड नॉट नो हाऊ टू ॲक्ट. मॉडलिंग करता यायची, कॅटवॉक करता यायचा बिकॉज आय हॅव गॉट अ गुड हाईट. सो आय यूज टू डू मॉडलिंग अँड ऑल ऑन इन नागपूर. बट आय नेवर ॲक्टेड. सो आय जस्ट गेव इट अ ट्राय. आय गेव ऑडिशन्स ज्याला आपण म्हणतो. सो आय गेव ऑडिशन्स आणि ऑडिशन्स देता देता पण आपण शिकतो. कारण जेव्हा आपण ऑडिशन देतो दे गिव्ह यू अ स्क्रिप्ट जी आपण वाचून एनॅक्ट करतो त्यांच्यासमोर. सुरुवातीला नाही जमायचं कारण लोक ओळखून घ्यायचे की हिला ॲक्टिंग येत नाही. कारण मला म्हणायचे पुष्कळ लोक आप पहिली बार कर रहे हो क्या. सो दॅट वॉज द टाइम जेव्हा मला असं वाटायचं की ॲक्च्युली मला शिकायला पाहिजे बिकॉज दिस इज समथिंग विच आय डोंट नो. ते आतून रिअलाईज व्हायचं आणि मग ऑडिशन्स देता देता सुद्धा लोकांना जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करतात बिकॉज इट्स ओनली नॉट यू हु इज गिव्हिंग द ऑडिशन. तिकडे 100 अजून लोक आहे. अँड दॅट इज कॉल्ड स्ट्रगलिंग इन मुंबई. कारण आपण त्याच्या थ्रू गेलो आहे आणि आपल्याला त्याची किंमत कळते. बिकॉज स्ट्रगलिंग ही अशी आहे ना की ज्याचं एक पेनसुद्धा आहे पण जर तुम्हाला त्याचं सक्सेस एक टेस्ट मिळालं तर त्याचा आनंद जो असतो ना त्याच्यापेक्षा दुनियेत कोणताच आनंद नाही आहे. अँड मुंबईमध्ये मला हा आनंद मिळाला. मी जेव्हा जेव्हा आता म्हणजे हा विचार करते आय गेट नॉस्टॅल्जिक की मी कुठून सुरुवात केली आहे आणि मी कुठे आलेली आहे. तर मला त्याचं खूप मला आय गेट सी आय एम गेटिंग गूजबम्स. मला खूप म्हणजे असं म्हणता येईल की अभिमान वाटतो स्वतःचा की मी मेहनत करून आलेली आहे. कोणाच्या शिफारशनी नाही आली आहे किंवा म्हणजे असं इझी वेनी नाही आली आहे. बरोबर. हो म्हणजे तुझं कोणी गॉडफादर वगैरे नाही ना तू ते हे केलेलं आहे. नक्कीच. अँड वेन आय डिड दिस सिरियल ससुराल सिमर का विच वॉज माय लॉंगेस्ट रनिंग शो. 7 वर्ष. सो आय वॉज अ पार्ट ऑफ इट सिन्स डे 1 टू द एंड डे. अँड आय अँड जयतीजी वी वर बोथ स्टार्टेड फ्रॉम द फर्स्ट डे अँड वी वर टिल द एंड. सो दे वर टीयर्स इन आईज जेव्हा तो शो संपला. बट येस इट वॉज अन आयकॉनिक शो आणि आय एम रिअली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ इट. आणि मला संधी मिळाली की मी त्याच्यात भाग घेऊ आणि आजही लोक मला ओळखतात त्या नावाने. भलेही मी त्याच्यात थोडासा म्हणजे मी बदमाश आहे. खूप बदमाशा केला आहे. मला जेव्हाही मी सुपर मार्केट वगैरेमध्ये जाते तर मला असं आंटीज वगैरे भेटतात. हा ये वही आहे बदमाशी करती थी उसमें. ये वही आहे ना म्हणे परी का रोल किया था इसने वगैरे. आणि एक माझा सीन पण त्यात व्हायरल झालेला आहे ज्याच्यात मी गळफास लावलेला आहे. सो पीपल रिमेंबर बिकॉज ऑफ दॅट ऑल्सो. तर आम्हाला ते सगळं डेली सोपमध्ये करावं लागायचं. हो म्हणजे त्याला काही पर्यायच नाही. त्याला काही पर्याय नाही. हिंदी डेली सोप इज ऑल अबाउट यू हॅव टू डू एनिथिंग विच दे से अँड यू हॅव टू डू इट ब्युटिफुली. हो
आता ना खूप अशा गोष्टी आहेत की ज्या मला समजून घ्यायच्या आहेत. तर तू हिंदीमध्येच पदार्पण केलंस, मराठीत का केलं नाहीस? त्यातून तू श्वेता सिन्हा आहेस, मग तू मराठी इतकं छान कसं काय बोलतेस की तू फक्त नागपूरची आहेस म्हणून तू मराठी बोलतेस? हे आम्हाला जरा सांग. मी ऍक्च्युली श्वेता सिन्हा आहे, पण मी माहेरची समर्थ आहे. हा, सो मराठीच मुळातच महाराष्ट्रीयनच आहे, मराठी कुटुंबातलीच नक्कीच. आणि विदर्भची आहे, तर विदर्भ आपलं म्हणतात ना, विदर्भ थोडस डिफरंट एमपी टाईपचं होऊन जातं. सो इट इज अ मिक्स्ड कल्चर देअर. टिपिकल म्हणजे असं पूर्ण मुंबई साईड सारखं नाही, थोडंसं डिफरंट असतं तिकडे. सो आणि दुसरी गोष्ट, येस, वाय म्हणजे सिन्हा कशाला लावते? सो आफ्टर मॅरेज आय एम सिन्हा, सो अँड आय स्टार्टेड व्हेरी लेट इन द इंडस्ट्री, सो इट्स श्वेता सिन्हा. तर हिंदी बरोबरीने मराठीत का नाही अजून तू काम करत आहेस? सो ऍक्च्युली आय हॅड थॉट ऑफ कमिंग इन मराठी ओनली, आणि मला फार इच्छा होती की मराठी सिरियल्स आणि मराठी मालिकांमध्ये वगैरे काम करू. पण काय झालं की जेव्हाही मी ऑडिशन्स द्यायला जायची, तर आय डोंट नो वेदर समथिंग डिड नॉट वर्क आउट, अँड देन द हिंदीचे पण ऑडिशन्स दिलेले होते ऑलरेडी सायमल्टेनियसली, तर हिंदी क्लिक्ड. तर ते एक नशिबाचाच भाग आहे की हिंदी सिरियल्समध्ये कोइन्सिडेंटली कामं मिळत गेली आणि मग मी त्यात कामं केली मोर देन मराठी. लाईक मराठीमध्ये लवकरच दिसशील असं सुद्धा आम्ही म्हणेन, कारण आम्हाला आवडेल. इच्छा तर खूप आहे, कारण मराठी माझी मातृभाषा आहे आणि मला फार आवडेल मराठी मालिकेत काम करायला, कारण माझी आई पण शी वॉचेस मराठी शोज. अरे वा, हा, शी इज अ बिग फॅन, शी इज अ बिग फॅन. सो आय रिअली वॉन्ट टू मेक हर हॅपी, सो आय वॉन्ट टू डू मराठी शोज. वा, मला एक सांग की कुठेतरी आपली चित्रकारिता किंवा तू जी शिल्प घडवतेस क्लेच्या माध्यमातून, तर या सगळ्याचा म्हणजे जो गाभा आहे तो एकाग्रतेबरोबर जोडलेला आहे. कारण खूप तासन तास त्या एका वस्तूकडे किंवा त्या एका चित्रकृतीकडे बघून तुला काम करावं लागतं. हो, तर ही जी एकाग्रता आहे जी तुला कलेच्या माध्यमातून मिळते, त्याचा अभिनयामध्ये सुद्धा कुठेतरी उपयोग होतो का? हो, ॲक्च्युली कला जी असते ती कशी इन बॉर्न टॅलेंट एकतर असतो ज्याला आपण डेव्हलप करतो, आणि मी एक कलाकार आहे त्याचा उपयोग मला म्हणजे डेली सोप्समध्ये पुष्कळदा झाला आहे, कारण पुष्कळदा आम्हाला डेली सोप्समध्ये रांगोळी काढावी लागायची, तर मग परी को बुला उसको आता है रंगोली निकालना. सो आय वॉज द वन हू वॉज मेकिंग द रंगोली, अँड आय वॉज द वन हू वॉज मेकिंग मेहंदीज ऑन हँड्स, क्योंकि उसको बहुत अच्छा आता है, उसको बुलाओ, उसको बुलाओ. सो दिस वॉज माय साइड जॉब विच आय वॉज डूइंग, अँड या ॲक्च्युली हे तर मी म्हणजे आय वॉज जस्ट जोकिंग, बट यू आस्क्ड मी दॅट माझं ते ॲक्च्युली त्याचं कसं उपयोग होईल म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मेंटली. येस, मेंटली डेफिनेटली. वेन आय लाईक आय सेड की जेव्हा आपण कुठला आर्टवर्क करतो तर आपल्याला खूप मेंटल पीस मिळतो, आणि मानसिक शांती ज्याला म्हणतात ती खूप जास्त इम्पॉर्टंट असते आजकालच्या जगात, तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बिकॉज अनलेस अँड अंटील यू आर मेंटली ॲट पीस, त्याच्याशिवाय तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत कोणत्याही कामामध्ये. बिकॉज दॅट इफ यू आर मेंटली अनसाऊंड, दॅट विल शो एव्हरीवेअर इन युअर पर्सनल लाईफ, ॲट युअर वर्क, एव्हरीवेअर इट विल शो. सो इट इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स फॉर यू टू बी ॲट मेंटल पीस. आणि कलाकृतीमुळे आणि आर्टमुळे मला जी पीस मिळते त्याच्यामुळे आय एम हॅपी, अँड दॅट हॅपीनेस शोज इन माय अदर वर्क्स ऑल्सो. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचं ते सुंदर स्माईल, तुझी प्रसन्नता आहे, त्याच्या मागे कलेचे आशीर्वाद आहे नक्कीच. हो, श्वेता, खूप अजूनही मनमोकळा संवाद तुझ्याबरोबर साधायचा आहे, तुझ्या काही ड्रीम गोष्टींबद्दल सुद्धा समजून घ्यायचं आहे, त्यानंतर तुझे आयडल्स कोण आहेत ते जाणून घ्यायचं आहे. पण जरा रसिकांची उत्सुकता वाढवते, 100वा भाग आहे, 100व्या भागामध्ये श्वेता सिन्हा आपल्याबरोबर आहे, ती आपल्याला भेटणार आहे. पण आता रंगा येवो मध्ये घेऊया क्षणभर विश्रांती.
तारुण्य म्हणजे जोश, तारुण्य म्हणजे सहसहता, उत्साह, नाविन्याची ओढ. आमचा हा आगळा वेगळा बहुआयामी कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले शनिवार रविवार संध्याकाळी 7:30 पुनःप्रसारण रात्री 10:00 आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. अनवट स्वाद, लोकल ते ग्लोबल, चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा, सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. मना मनाला घाली साद, कशी कोठुनी चव सापडे, ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी 11:30 आणि पुनःप्रसारण 4:00 फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. दर मंगळवारी रात्री 8:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय थेट प्रसारण आपण पाहू शकता सह्याद्री दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज वर देखील. आपलं कुटुंब म्हणजे अगदी हवेशीर आहे ना, ते कसं काय? मी आणि आई शांत वारा, चिमा वाऱ्याची मंद झुळूक, मोरू मैना सोसाट्याचा वारा, आणि मी वादळ. चिमणराव गुंड्या भाऊ दर सोमवारी सायंकाळी 7:30 आणि रात्री 10:00, दर मंगळवारी 10:30 आणि दुपारी 1:30 आणि दर रविवारी सायंकाळी 6:00 फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध. रुचिराचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी. खमंग रुचकर नवनवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी. रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. एका छोट्याशा विश्रांतीनंतर दूरदर्शन सह्याद्रीच्या रंगा येई वो या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. अभिनय क्षेत्रामधली आपली अत्यंत आवडती अभिनेत्री आज आपल्या समवेत आहेत, जिची आणखीन एक स्वतंत्र ओळख म्हणजे ती तितकीच छान चित्रकार देखील आहे. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे श्वेता सिन्हा. जसं मी मगाशी म्हणाले की या क्षेत्रामधले म्हणजे एकंदरीतच कला क्षेत्रामधले तुझे आदर्श कोण आहेत, त्यानंतर तुझी काही ड्रीम प्रोजेक्ट्स की हे मला करायचं आहे, यानंतर मला हे मिळवायचं आहे, अशा काही गोष्टी असतील तर त्या हे सगळं आम्हाला सांग. नक्कीच. माझे आदर्श म्हणजे मी जे काम केलं आहे ज्यांच्यासोबत, डॉक्टर निशिगंधा वाड, त्या माझ्या सासूबाईंचा रोल प्ले करत होत्या ससुराल सिमरकामध्ये, आणि जयती भाटिया, त्या आमच्या त्या पण सासूबाईच्याच भूमिकेत होत्या. तर असे काही दिग्गज कलाकार आहे जे सिनियर ॲक्टर्स आहे, जसं आदर्श गौतमजी आहे, निमिषा वखारी आहे, या सगळ्यांसोबत मी काम केलेलं आहे. आणि यांचं मी अपार्ट फ्रॉम ॲक्टिंग ऑफ स्क्रीन जे म्हणजे वेळेवर येणं आणि शिस्त फॉलो करणं, स्क्रीन चं जे असतं आपलं हे कसं ते स्वतःला प्रेझेंट करतात,
आणि ऑफ स्क्रीन सुद्धा त्यांचं ते कसं राहतात आणि कसं वागतात, ऑन सेट डिसिप्लिन कशी असते, आणि या सगळ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या ॲज अन ॲक्टर मी खूप कीनली ऑब्झर्व करायची आणि मी ते स्वतःमध्ये इन्कल्केट केलेलं. तर मला असं वाटतं की हे जे सिनियर ॲक्टर्स ज्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं आहे, तर मी खूप स्वतःला नशीबवान समजते आणि मला खूप छान गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. वा, येस. तुझं एक असं ड्रीम प्रोजेक्ट की मला ही भूमिका करायची आहे, मला हे करायचंच आहे, तर ते सांग ना. सो मला ना कॉमिक भूमिकेत खूप रुची आहे अँड आय थिंक इट्स अ जॉनर आणि मला खूप आवडतं करायला. बिकॉज बिफोर ससुराल से मर का ऑल्सो आय यूज टू डू सम एपिसोडिक्स आणि तारक मेहतामध्येही मी रोल केलेला आहे. सो दॅट वॉज ऑल्सो कॉमिक अँड आय हॅव डन सम कॉमिक रोल्स ज्याच्यात मला करायला खूप मजा आली आणि ते स्क्रीनवर दिसतं पण खूप छान. सो आय रिअली विश दॅट आय कॅन गेट अ गुड कॉमिक रोल टू डू. आणि हे जे कॉमेडियन्स असतात रिअली फॅसिनेट मी, कारण ते लोकांना हसवतात. खूप कठीण असतं ना, खूप कठीण असतं लोकांना हसवणं. आणि आजकालच्या म्हणजे इतके दुःख आहे लोकांना, त्याच्यानंतर जर तुम्हाला कोणी कलाकार हसवत आहे तर दॅट इज अ व्हेरी बिग थिंग. अँड जसं आपण म्हणतो की यू शूड टेक आउट टाईम फ्रॉम युअर डेली रुटीन टू फॉर समथिंग विच इज पॉझिटिव्ह. म्हणजे असं म्हणतात ना की सकाळी उठल्याबरोबर काही नेगेटिव्ह नका पाहू, रात्री झोपताना काही नेगेटिव्ह नका पाहू, सी समथिंग विच इज व्हेरी पॉझिटिव्ह विच विल मेक युअर होल ऑफ द डे व्हेरी नाईस, गो व्हेरी नाईस. तर तेच मला लोकांना हसवता आलं तर त्याच्यापेक्षा जास्त मला असं वाटतं की काही दॅट नथिंग इज सो ब्युटिफुल दॅन दॅट. तर नक्कीच मला कॉमिक भूमिकेत करायची इच्छा आहे. अँड यू नेवर नो, ॲक्च्युली मी असं काही विचार नाही केला की मला अशी भूमिका करायची किंवा तशी भूमिका करायची आहे, बट आय एम व्हेरी फन लव्हिंग पर्सन. तर मला ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये तुम्ही जसे आहात तर तुम्हाला समजा भूमिका पण तशी करायला मिळाली तर व्हॉट म्हणजे परी तशी अजिबात नव्हती, परी तशी नव्हती, बट स्टील परी करायलाही मजा यायची. बिकॉज परीमध्ये पण कॉमिक अँगल होतं. इफ यू वुड हॅव वॉच सम ऑफ द एपिसोड्स, तर परी वॉज नॉट आउट अँड आउट अ ग्रे थिंग. शी वॉज ऑल्सो व्हेरी कॉमिक. हसवायची संधी तिथे पण मिळाली आहे लोकांना. बिकॉज इट वॉज लाईक तो कॅरेक्टर पाहिलाय का शक्ती कपूरचा, क्राईम मास्टर गोगोवाला. सो द विलन हू इज अ फ्लॉप शो, म्हणजे ते काहीतरी करायला जातात आणि मग ते फ्लॉप होऊन जातात आणि मग त्याच्यामुळे लोक हसतात. सो इट वॉज लाईक दॅट. माझी आणि एक म्हणजे माझ्या शोमध्ये उमा भावी आमची दोघांची जोडी होती. सो वी बोथ यूज टू प्ले गिमिक्स अगेन्स्ट रोली अँड सिमर. रोली अँड सिमर बहिणी होत्या आणि आम्ही दोघं जावा होतो. बरोबर. आणि आम्ही दोघी बदमाश होतो. सो वी यूज टू डू समथिंग ऑर दी अदर त्यांना खाली दाखवायला किंवा त्यांचं काहीतरी चुकवायचं किंवा त्यांना हर्ट करायचं. आम्ही असं काहीतरी काही ना काही आम्ही प्लॅन करत राहायचो. तुमच्यावरतीच यायचं. आय नो, इट यूज टू कम ऑन अस. सो इट वॉज अ टाईप ऑफ कॉमिक रोल. मजा यायची करायला. नाही, तुला ऑल द बेस्ट आणि खूप शुभेच्छा की तुला जशी तू इमॅजिन केलेली आहेस भूमिका तशी लवकर तुला मिळू देत. आणि माझं असं म्हणणं की जी पण भूमिका तुम्ही करता ना तुम्हाला मजा आली पाहिजे. खरं अनलेस अँड अंटिल तुम्हाला मजा नाही आली ना तर तुम्ही ते पूर्ण 100% नाही करू शकत. यू शूड फील इट फ्रॉम इनसाइड अँड ऍक्टिंग इज ऑल अबाउट इट. ऍक्टिंग फक्त फेसवर नाही तर ते आतून आलं पाहिजे. अगदी अगदी. अँड इफ लाईक यू हॅव टू डू समथिंग आणि तुम्ही आतून नाही करत फक्त ते तुम्ही एक्सप्रेस करताय तर मजा नाही येत. मजा आणायला पाहिजे. वा, आणि ते कळून येतं ना, कळून येतं तू मनापासून करतेस किंवा नाही करतेस. त्यामुळे बरंच आहे, म्हणजे बोटांमधून ब्रश मधून फिरणारा रंग आहे, चेहऱ्यावरचा रंग आहे आणि त्यातून हृदयातला आनंदाचा रंग आहे आणि हे सगळं जगणारी तू आहेस. पण या सगळ्यासोबत तुझ्या जगण्याचा एक यशोमंत्र कुठला आहे? माझा यशोमंत्र हा आहे की इफ यू वॉन्ट टू लिव्ह अ लाईफ यू शूड लिव्ह इट टू द फुलेस्ट. म्हणजे एकच लाईफ सगळ्यांना मिळते तर त्यात तुम्ही खुश रहा, दुसऱ्यांना खुश ठेवा अँड डोंट हर्ट एनीबडी. कारण ते कुठे ना कुठे तुमच्या वर परत येईल. समजा तुम्ही कोणाला त्रास दिला किंवा कोणाला तुम्ही हानी केली तर ते परत तुमच्यावर नक्कीच येईल. त्यामुळे मला मी आय बिलीव्ह इन द लिव्ह अँड लेट लिव्ह पॉलिसी. बिकॉज लिव्ह अँड लेट लिव्ह पॉलिसी इज समथिंग की तुम्ही स्वतःही जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या. सो जगात ऑलरेडी अनन्य प्रॉब्लेम्स आहेत,
तो तुम्ही त्याच्यात अजून का भर घालता? आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की कला आहे ज्याच्याने आपल्याला मानसिक सुख मिळतो, असं काही करा, ती कला वाटा, लोकांना शिकवा. आय टीच पीपल, आय टीच. हां, मी आय ही फार एक वेगळी अजून हो तेच मला सांगायचं होतं, दॅट इफ समबडी कम्स टू मी दॅट इट्स लाईक आय कांट अफोर्ड इट बट कॅन यू टीच मी. जसं माझ्या मेडनी मला मागच्या महिन्यात माझ्या मेडनी मला विचारलं की दीदी प्लीज आप मेरी बेटी को सिखाओगे क्या, क्योंकि वो उसको बहुत इंटरेस्ट है, वो बहुत अच्छा ड्रॉइंग करती है. सो शी ब्रॉट हर अँड आय ॲक्च्युली टॉट हर, सो इट गेव मी इमेन्स प्लेजर. तर आपण जेव्हा कोणाला कला वाटतो ना, तर ती वाढते असं मला वाटतं, आणि तुम्हाला पण मानसिक सुख मिळतं त्याचं. खरं. सो आय रिअली लाईक टीचिंग पीपल अँड मनी इज सेकंडरी, यु नो. तुम्ही जेव्हा कोणाला शिकवता ना, त्याचा तुम्हाला जेव्हा आनंद मिळतो तो पैशाच्या पलीकडे असतो. अगदीच खरं आहे. श्वेता, या सगळ्या कलाप्रवासामध्ये तुला आत्तापर्यंत मिळालेली सर्वोच्च दाद किंवा कोणीतरी केलेलं कौतुक, प्रशंसा, हे आम्हाला ऐकायला आवडेल. माझी आई, शी इज माय बिगेस्ट क्रिटिक. येस. सो ॲक्च्युली असं म्हणतात ना की प्रशंसक पेक्षा जे क्रिटिक्स असतात, निंदकाचे घर असावी शेजारी. नक्कीच. तर ते ॲक्च्युली त्याच्यामुळे तुम्हाला इम्प्रूव्हमेंट आणता येते आपल्या कामामध्ये. सो येस, माय मॉम, शी हॅज ऑलवेज बीन एनकरेजिंग मी रिगार्डिंग माय आर्ट वर्क, रिगार्डिंग माय ॲक्टिंग. कधी ॲक्टिंगमध्ये सुद्धा काही असलं तर ती नक्कीच मला सांगते की याच्यात तू अजून इम्प्रूव्ह करू शकतेस. सो आय टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली, आणि मी प्रयत्न हाच करते दॅट ईच अँड एव्हरी डे, ईच अँड एव्हरी मोमेंट आय शूड टेक इट ॲज अ चॅलेंज, आणि मी इम्प्रूव्ह करायचाच प्रयत्न करते, बी इट आर्ट ऑर बी इट ॲक्टिंग. आणि हो, माझी आई माझी सगळ्यात मोठी क्रिटिक आहे, प्रशंसक आहे, अँड शी इज माय आयडल ऑल्सो. सो खूप लहान वयात तिने आपलं करिअर गिव अप केलं होतं आमच्यासाठी. सो आय ऑलवेज थिंक अबाउट धिस की कधी कधी असं वाटतं की आईने असं नको करायला हवं होतं, बिकॉज आज जर आई असती तर आई वुड हॅव बीन इन अ व्हेरी बिग पोस्ट इन पोलीस. शी वॉज द आई पोलीसमध्ये होती अँड शी वॉज द बेस्ट शॉट इन महाराष्ट्र. आय डोंट नो, मे बी द सर्कमस्टॅन्सेस मस्ट बी सच, आम्हाला सांभाळणारं कोणी नव्हतं अँड डॅड वॉज डुईंग वेल, बाबा छान करत होते बिझनेसमध्ये, तर आईला गिव अप करावं लागलं आपला जॉब. पण मला नेहमी असं वाटत राहतं की आय डोंट नो इफ थिंग्स वुड हॅव बीन मॅनेज्ड, तर आज मला खूप आनंद झाला असता माझी आई जर कोणत्या खूप मोठ्या पोस्टमध्ये असती, आज जरी असती तर शी मस्ट हॅव बीन वर्किंग, बट इट्स ओके. पण आज मला माझ्या मी जेव्हा विचार करते माझ्या मुलांबद्दल की वॉट दे थिंक अबाउट माय करिअर, सो मला असं वाटतं की विमेन शुड नॉट गिव अप देअर जॉब्स, देअर करिअर. दे आय थिंक एव्हरीथिंग कॅन बी मॅनेज्ड अँड नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस होल वर्ल्ड. तर आजकालच्या बायका तर किती स्ट्रॉंग आहे, त्यांना सगळं, दे आर मल्टी टास्कर्स, सो दे कॅन डू वर्क ॲज वेल, दे कॅन डू द फॅमिली थिंग ऑल्सो. सो मला असं वाटतं की मॅनेज करता आलं पाहिजे, आणि माझा प्रयत्न तोच राहणार आहे की आय डोंट वॉन्ट टू गिव अप माय वर्क, आय वॉन्ट टू ब्रिंग अप माय किड्स ऑल्सो व्हेरी ब्युटिफुली अँड आय वॉन्ट टू वर्क ऑल्सो व्हेरी वेल. नाही, असंच होईल. आणि कुटुंबाचा कसा तुला सपोर्ट असतो यासाठी? कारण आपण बोलायला तर काय म्हणू की मला हे करायचं ते करायचं, पण त्या सपोर्टच नसेल तर अवघड आहे ना गं. हो हो, खरंच बोललीस दीप्ती तू. ॲक्च्युली सुरुवातीला नव्हता, माझ्या फॅमिलीचा नेहमीच होता, पण रिलेटिव्स वर नॉट सो हॅपी, बिकॉज आपण असा विचार करतो की इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या अशा म्हणजे असं गोष्टी घडतात ज्याच्यामुळे बदनामी होते, आणि रिलेशनमध्ये जे लोक असतात ते गोष्टी करतात की व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. सो आय थिंक दॅट पीपल इन माय फॅमिली वर नॉट सो हॅपी वेन आय चोज दिस ॲज माय प्रोफेशन, बट ग्रॅज्युअली वेन दे सॉ द टाईप ऑफ रोल्स विच आय डू ऑर द वर्क विच आय डू अँड द रिस्पेक्ट विच आय गेट एव्हरीवेअर, म्हणजे लोकं मला इव्हेंट्सला बोलवतात, जी रिस्पेक्ट मला मिळते, जे एप्रिसिएशन मला मिळतं, त्यामुळे मग मला वाटतं की विचारधारा बदलल्या आणि आता सगळेजणं मला खूप म्हणजे एप्रिशिएट करतात या गोष्टीसाठी अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. पण इनिशियली इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. खरंच आहे, म्हणजे
प्रत्येक वेळेला तुला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी समोरून तशा येतीलच असं नाही, पण तू तेवढी खंबीर होतीस. अँड इट इज ऑल्सो अबाउट बॅलन्सिंग द फॅमिली अँड वर्क. खरं सो बेसिकली सगळ्यांना कसं वाटतं ना की ही एक बाई आहे जी म्हणजे जर ती 12-12 तास जर बाहेर काम करेल तर ती आपल्या पोरांना कसं पाहिल. सो दॅट वॉज ऑल्सो देअर. अँड आय रिअली डिड नॉट वॉन्ट टू गिव्ह अप माय वर्क बिकॉज इट्स माय पॅशन. तर मला असं वाटायचं की देवा काहीतरी असं करा ज्याच्यामुळे मी मुलं पण मोठे करू शकेन आणि मग मी माझं कामसुद्धा करू शकेन, दोन्ही मी ॲक्च्युली एकत्र करू शकेन. सो आय हॅड टू पुट माय किड्स इन अ बोर्डिंग स्कूल अँड इट वॉज अ गुड डिसिजन इन विच आय गॉट माय फॅमिली सपोर्ट ऑल्सो आणि ॲक्च्युली आय मॅनेज टू डू बोथ. सो टुडे आय एम व्हेरी हॅपी दॅट आय डिड नॉट हॅव टू गिव्ह अप माय करिअर. काय म्हणजे आता तू म्हणतेस की दोन गोड मुलांची तू आई आहेस ती बघून तुझ्याकडे वाटत नाही, पण खरंच काय तुझी मुलं काय करतात? म्हणजे मला दोन मुलं आहे आणि माझ्या मुलीचं नाव परी आहे जे माझं कॅरेक्टर नेम होतं ससुराल सिमर का मध्ये आणि माझ्या मुलाचं नाव रुद्राक्ष आहे. सो बोथ आर हॅव्हिंग देअर बोर्ड्स. ती आता 12th आहे माझी मुलगी आणि मुलगा 9th आहे. त्यांना खूप छान वाटत असेल ना, आपली आई एक छान अभिनेत्री आहे, एक मल्टी टॅलेंटेड आर्टिस्ट आहे. खूप छान वाटतं त्यांना आणि ते नेहमी मला प्रोत्साहन देतात. दे आर व्हेरी एनकरेजिंग किड्स अँड दे रिअली फील गुड अबाउट इट. म्हणजे लोक म्हणतात तुम्हारी मम्मी ॲक्टर आहे ना, आमने देखा आहे. सो दे फील व्हेरी हॅपी अबाउट इट. मला येऊन सांगतात की मम्मा शी इज युअर बिग फॅन हा. सो थोडं तिच्यासमोर थोडं ॲटिट्यूड दाखवशील. आणि ॲक्च्युली ॲटिट्यूड माझ्यामध्ये नाही आहे. आय एम अ व्हेरी लो प्रोफाईल पर्सन आणि मी खूप असं डाऊन टू अर्थ वगैरे सारखी राहते. मला पाहून असं लोक म्हणतात की अरे आप तो टँट्रम्स थ्रो नाही करते हो, आपने तो बिलकुल भी ॲटिट्यूड नाही आहे. सो आय एम हॅपी लाईक वॉट आय ॲम. सो या दोघं म्हणजे खूप प्रोत्साहन देतात मला आणि ॲक्च्युली परी ऑल्सो वॉन्ट्स टू बिकम अन ॲक्टर. सो आय टेल हर दॅट फर्स्ट कम्प्लीट युअर स्टडीज अँड देन विल थिंक अबाउट इट. नक्की नक्की. नावाप्रमाणे ती सुद्धा परीसारखीच हो. जाता जाता म्हणजे आता खरोखरच बघ ना, 100th भाग तो एक आनंद सगळ्याच टीममध्ये आहे. त्या भागामध्ये तू आलीस हा एक विशेष आनंद आहे. आय एम रिअली ऑनर्ड फॉर इट. जाता जाता तुला आमच्या तरुणाईला किंवा एकंदरीतच कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना काही सांगायचं आहे? नक्कीच. मला आजच्या मुलामुलींना हे सांगायची इच्छा आहे की ॲक्टिंग म्हणून जर तुम्हाला एक करिअर निवडायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट तर तुम्हाला असा विचारच डोक्यात नको यायला दॅट आय कांट बिकम अन ॲक्टर. कारण मी जेव्हा नागपूरमध्ये राहायची तर जर मी हा विचार केला असता की मी नाही बनू शकत नागपूरमध्ये राहून मी कसं ॲक्टर बनू, बिकॉज यू हॅव टू गो टू मुंबई फॉर दॅट अँड देन यू हॅव टू गिव्ह सो मेनी ऑडिशन्स. तुम्हाला इतक्या स्टेप्स चढायच्या आहे आणि पुढे म्हणजे यू नेवर नो व्हॉट इज देअर. तुम्हाला सक्सेस पण मिळू शकते किंवा तुम्हाला तुम्ही फेल पण होऊ शकता जसं एक्झाम असते. सो बट आय वुड लाईक टू से तेच की तुम्ही निराश नका हो, ऑलवेज गिव्ह इट अ ट्राय. कारण ट्राय केल्याशिवाय तुम्हाला कळेल कसं ना. लोक म्हणतील की हॅट ही थोडी बनवू शकते, तिच्यात ती गोष्ट नाही आहे, किंवा असं तुम्हाला खाली खेचतील. बट लोकांच्या गोष्टीकडे लक्ष न देता तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर असं वाटतं की आय कॅन डू इट, आय कॅन गो फॉर इट, तर नक्कीच जा. अँड नेवर थिंक दॅट यू कांट ट्राय, ऑलवेज ट्राय. म्हणजे नंतर असं वाटणार नाही की अरे मी ट्रायसुद्धा नाही केलं. तर ट्राय नक्कीच करा आणि मग तुमच्या नशिबात असेल तर नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल. वा अँड देन आफ्टर बिकमिंग अन ॲक्टर ऑल्सो मला माझं हे म्हणणं आहे की प्लीज ऑलवेज स्टे लो प्रोफाईल. कारण जे ॲटिट्यूड येऊन जातं ना त्याच्यानंतर ते खूप विषारी असतं बरं. त्याच्यानंतर कारण लोकच तुम्हाला बनवतात आणि तुम्ही त्यांना ॲटिट्यूड दाखवाल किंवा तुम्ही त्यांना तुच्छ समजाल तो दॅट इज नॉट गुड ना. तर तुम्ही त्यांना नेहमी रिस्पेक्ट करा. मला वाटतं त्यांना घेऊन चाला आणि बिकॉज ऑफ देम यू आर देअर, बिकॉज ऑफ देम यू आर वॉट यू आर. सो यू शूड ऑलवेज रिस्पेक्ट दॅट थिंग अँड ट्रस्ट गॉड. गॉड इज ग्रेट. खूप खूप सुंदर बोललीस तू श्वेता. आणि आत्ता तू जे सांगितलंस ना मला आमचा कवी मित्र गुरु ठाकूर याच्यासुद्धा ओळी आठवल्या की
पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, म्हणजे आकाशाला गवसणी घालायची आहे पण तुझे पाय मात्र जमिनीवरती कायम असू दे. खरंच तुला जे काही मिळवायचंय ते तू नक्कीच मिळवू शकतेस किंवा मिळवू शकतोस. हा जो 100वा भाग आहे रंगा येई बोचा, तो अत्यंत संस्मरणीय झालेला आहे तुझ्यासोबतच्या या मन मोकळ्या दिलखुलास संवादातून. एक सांगेन श्वेता की तू जितकी छान आहेस तशीच कायम राहा, छान छान भूमिकांमधून आम्हाला भेटत राहा, छान छान आर्टवर्क करत राहा आणि तुझ्या या दोन्हीही कार्यक्षेत्रांकरता तुला परमेश्वराचे अखंड आशीर्वाद लाभो, तुला भरभरून यश मिळो अशा सगळ्यांच्या वतीने तुला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तुझे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. तर आजचा रंगा ये वोचा हा 100वा भाग तुम्हाला देखील नक्कीच आवडला असेल. आपल्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता सिन्हा हिचा सहभाग होता. आता निरोप संपला प्रवास, लोभ असू द्या हो रसिक माय बाप. श्वेता, सगळ्या रसिकांचे आभार व्यक्त करूया.